21 दिवस, आता फक्त 21 दिवस काढायचे आहेत घरात राहून सनी. त्यासाठी एक प्लॅन आहे, कारण की भारतातले लोक आपले असे आहेत की ते घरात राहू नाही शकत, तर सिंपल आपल्याकडे एक प्लॅन आहे जेणेकरून लोक घरातच राहतील अशा प्रकारचा आपला हा प्लॅन आहे. आपले 5 मिनटं देऊन पहा, आपला आवडला तर ठीक, नाही तर जाऊ द्या. ठीक आहे, तर पहा आता सगळ्यात पहिले आता आपल्याला लागणारं काय आहे, आपल्याला फूड, मेडिकल सेवा आणि फक्त इमर्जन्सी सेवा, ह्या 3 गोष्टींव्यतिरिक्त आपल्याला आता काहीच नाही लागणार आहे. ठीक आहे, तर मग त्यासाठी जर आपल्याला फूड लागणार आहे तर एका गावात, म्हणजे आता समजून घ्या आमचं शहर शिरपूर आहे, तर या ठिकाणी जवळपास 1 लाख लोकं राहतात, तर 1 लाख लोकं राहत असतील तर जवळपास 30,000 आसपास घरं राहू शकतात, जर 3-4 लोकं जर आपण धरले एका घरातले. ठीक आहे, तर मग असे लोक राहत असताना तर हे 30,000 घरांना लागणारा जो सामान आहे, प्रत्येकाला काही ना काही रोजच काही ना काही लागतंय, तर मग त्यासाठी प्रत्येक व्यक्ती रोज बाहेर निघणारच आहे, तर मग त्या व्यक्तीला बाहेर निघू न देण्यासाठीचा हा प्लॅन आहे. फक्त आपल्याला जवळपास 100 लोकांची गरज भासू शकते या ठिकाणी, फक्त 100 ते 150, जास्तीत जास्त 150, कमीत कमी 100. ठीक आहे, तर हे जे 100 लोकं राहणार आहेत, हे पूर्णचे पूर्ण हे जे 30,000 लोक आहेत, म्हणजे 30,000 घरं आहेत, यांना लागणारा सगळा सामान बघणार आहेत. तर ते कसं, तर पहा जवळपास एक व्यक्ती जर 50 घरं करू शकतो एका दिवसाला, मतलब म्हणजे जर एका घराला, म्हणजे 50 घरांना जे काही लागणार आहे, जे काही त्यांना भाजीपाला लागणार आहे, जो काही त्यांना किराणा माल लागणार आहे, जे काही दूध लागणार आहे वगैरे वगैरे जो सामान आहे, तो एक व्यक्ती एका दिवसात 50 घरांना आरामात देऊ शकतो. ठीक आहे, तर मग असे आपण एक ग्रुप पाडला आहे की एका ग्रुपमध्ये 2 लोक असतील जे 100 घरं आरामात करतील एका दिवसात. तर मग अशाच प्रकारे 100 लोक जेव्हा कामाला लागतील तर अशा प्रकारे 5,000 घरं एका दिवसाला होणार आहेत. ठीक आहे, 100 लोक 5,000 घरं एका दिवसाला करू शकतात, असे त्यांच्या जी गरजा असेल त्या पूर्ण करू शकतात 100 लोक. सेम ॲज आपण जे 100 लोक 5,000 घरं एका दिवसात करू शकताय, तर आपलं 6 दिवसात ते 5,000 डायरेक्ट आपण 30,000 घरं करू शकतो 6 दिवसात, म्हणजे 100 लोक 6 दिवसात 30,000 घरांना लागणारा सामान पाहू शकता आहेत. सेम ॲज आपण पुढचे जे आपले हे 21 दिवस आहेत ना, तर मग आपण 21 दिवसात एका घराला 3 वेळेस भेट देऊ शकतो. एक व्यक्ती एका घराला 3 वेळेस भेट देऊन सनी त्याच्याकडून त्याला लागणार काय आहे, त्या घराला लागणार काय ती सगळी इन्फॉर्मेशन काढून सनी तो ती त्याच्या ज्या गरजा आहेत तो त्या पूर्ण करू शकतो 3 वेळेस ह्या 21 दिवसांच्या कालावधीत. कारण की गोष्ट अशी की जर सगळेच लोक जर बाहेर निघतील तर मग खूप गर्दी होणार आहे आणि सगळं काही ना काही प्रॉब्लेम होणारच आहे. तर मग प्रॉब्लेम टाळण्यासाठी हे फक्त 100 लोक बाहेर राहणार आहेत. जर 100 लोक बाहेर राहिले तर चांगलंच आहे ना, तर एवढे हजारो लोक बाहेर राहण्यापेक्षा 100 लोक राहिलेलं खूप चांगलं आहे. तर मग ह्या 100 लोकांनाच आपण बाहेर ठेवणार आहे. हा जो प्लॅन आहे खूप सुरळीतपणे मी आखून ठेवलेला आहे की कसं काय घडणार आहे, कसं काय होणार आहे. हा व्हिडिओ फक्त इतकं आहे की तुम्हाला ह्या प्लॅनबद्दल थोडक्यात माहिती द्यायची होती, ती मी तुम्हाला दिलेली आहे की व 100 लोक आहेत, ते 100 लोक जवळपास 1 लाख लोकांना लागणारा गरजा पुरवू शकतात असा आपल्याकडे प्लॅन आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तो प्लॅन बघायचा असेल तर खाली तुम्ही डिस्क्रिप्शनला पाहू शकतात, लिंक दिलेली मी तुम्हाला त्या ठिकाणी ती फाईल अटॅच करून ठेवलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि एक शेवटची गोष्ट अशी सांगायची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं, म्हणजे सांगितलं होतं, म्हणजे ते जेव्हा बोलत होते, मी एका सिरियलमध्ये ऐकलं होतं. ठीक आहे, की बुवा एक गड लढतो आहे, ठीक आहे, एक गड लढतो आहे आणि त्या गडावर जो जो
जोपर्यंत रसद आहे तोपर्यंतच तो गड टिकू शकतो. जर त्या गडावर रसद नसेल तर तो गड टिकू शकत नाही. आणि ह्या त्या पूर्ण गडावरच्या लोकांना रसद पोहोचवण्यासाठी काहीतरी लोकांना जोखीम घ्यावीच लागते. ठीक आहे, तर काहीतरी जे लोक आहेत ना ते आपले हे 100 लोक आहेत, आणि जे गडावरील लोक आहेत ना ते आपण घरातील लोक आहेत. तर ह्या घरातील लोकांना रसद पुरवण्यासाठी हे 100 लोक काफी आहेत. जर तुम्हाला प्लॅन आवडला तर नक्की पालन करा, उद्यापासूनच ह्या प्लॅनसाठी लागून जा. अशाच प्रकारे हा प्लॅनचा पालन करत राहा, तर पुढचे तुमचे 21 दिवस जे आहेत ना ते आरामात जातील. ठीक आहे, धन्यवाद. जर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तुम्ही मला करू शकता. ठीक आहे, थँक्यू.